विजेच्या खांबाला एका छोट्या मुलाला जीवघेणा करंट लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ही हृदयद्रावक घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील नुहद या गावात घडली आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुलं ही गावातून जात असताना एका कोपऱ्यावर असलेल्या विजेच्या खांबाला यातील एका मुलाचा हात लागतो. याच खांबातून हाय व्होल्टेज करंट मुलाच्या शरीरात घुसतो. काही कळायच्या आतच या मुलाच्या संपूर्ण शरीरात विजेचा करंट शिरतो. थोड्या वेळानं निश्चित पडलेल्या या मुलाच्या अंगातून धूर येताना दिसून आल्यानंतर बाजूने जाणाऱ्या गावकऱ्यांनी त्याला खांबापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे या मुलाचे प्राण वाचले. राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. विवाहाची सक्तीची नोंदणी सुधारणा कायद्यामध्ये बाल विवाहाचा देखील समावेश केला गेलाय. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने यावर तीव्र आक्षेप घेतलाय. हे पाऊल म्हणजे एका अर्थानं बाल विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यासारखं आहे अशी भाजपची भूमिका आहे. पण राजस्थान सरकारचं म्हणणं वेगळंच आहे. देशातील सर्व विवाहांची नोंदणी झाली पाहिजे असा निर्णय सुप्रीम कोर्टानंही दिलाय. बाल विवाहांची नोंदणी झाली म्हणजे कारवाई होणार नाही असं अजिबात नाही. जिल्हाधिकारी कारवाई करू शकतील असं सरकारचं म्हणणं आहे.